हॅलो माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नागपूरची क्रिस्टी। तर आजपासून मी तुम्हाला भेटणार आहे माझी ही किल्लू आहे। आधी तुम्ही तिच्याशी भेटून घ्या, कारण ती खूप एक्सायटेड आहे तुम्हाला भेटायला। हाय बोल, हाय बोल, हाय गाईज, हाय गाईज, हाय गाईज, हाय गाईज। क्यूट क्यूट आहे ना ही, खूप क्यूट आहे। हाय गाईज, हाय गाईज। तर आजपासून आम्ही दोघी तुम्हाला भेटायला येणार आहोत आमच्या बाबूबद्दल। एक मिनटं थांबा, एक मिनटं। हिला खूप एक्साइटमेंट असते, घरी कोणी खेळायला नाही हिच्यासोबत, त्याच्यामुळे ही फक्त मम्माच्याच मागे असते आणि त्याच्यामध्ये हिचा लोगो। तरी ही तू विचार करत असाल ही अशी गॅलरीमध्ये का बसली आहे। ॲक्च्युली तर घरामध्ये लाईटिंगचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मी इथे बसलेली आहे। तर सॉरी फॉर त्याच्यासाठी। आणि आता आपण कंटिन्यू करणार आहोत आमचा ब्लॉग। तर आम्ही थोड्या वेळात बाहेर जाणार आहोत आणि बाहेर जाऊन मी तुम्हाला दाखवते माझ्या रुटीन। ॲक्च्युली त्याचं रुटीन एवढं काही फारसं छान नाही आहे, म्हणजे नुसती मी घरी बसून असते। त्याच्या मागचं कारण असं आहे की मी आता 7 months प्रेग्नंट आहे, तर घरी बसून बसून कंटाळा आला आहे मला। तर मी विचार केला काय करू काय करू, तर त्याच्यामुळे मी यूट्यूब ब्लॉग सुरू करण्याचा माझा प्रयत्न आहे। तर त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या, थँक्यू। आणि बघत राहा, मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओज आणणार आहे रोज। आणि थोडं आपल्या रुटीनला अजून इंटरटेनिंग करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण घरी लॉकडाऊन मी पण बोर झाली आहे भरपूर। तर तुम्ही पण भेटा मला आणि माझ्या बाबूला। मी तिचं नाव बाबू म्हणतात तिला सगळे। हां, बाबू बाबू आहे आणि तिच्याशी पण तुम्ही भेटा रोज, खूप क्यूट बोलते। ठीक आहे, तर त्यामुळे मी तुम्हाला दुसऱ्या भेटूया। ओके, बाय बाबू, बाय कर, बाय हाय। आमच्या घराचा मागचा व्ह्यू, म्हणजे खालचा बॅक साईडचा व्ह्यू। तर आता आम्ही चाललो आहोत बाईच्या घरी। कोण म्हणते तुला शेवडी? मम्माच्या कडे जाऊन बाबू कुठे जात आहे? बाबू कुठे जात आहे? हा, फिरायला फिरायला येते बाबू। काय
फाइनली आलो आम्ही आता घरी. लॉक उघडू. आजचा माझा दिवस मस्त छान गेलेला आहे. फिरून आलेलो आहोत आणि आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू.